मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळाला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त आपण चर्चा करतोय. प्रतिमा आणि वास्तव आपल्यासोबत आहेत. सचिन सावंत, देवेंद्र फडणवीस आणि अभय देशपांडे. या आधीच्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अभय देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिरंगाई आणि त्याहीपेक्षा निर्णय क्षमता नसण्याची टीका केली होती. त्याला उत्तर देतील सचिन सावंत. नाही, एक तर राजीव आवास योजनेच्या संदर्भामध्ये सांगितलं, एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्राची योजना त्या ठिकाणी आली, परंतु त्या ठिकाणी यंत्रणा उभारावी लागते आणि अनेक टेक्निकल त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात. माझ्या मते त्या ठिकाणी बघायला गेलं तर स्लमचा सर्वे हा राज्य स्तरावरच्या स्लमचा सर्वे त्या ठिकाणी करणं किंवा त्या ठिकाणी स्लम फ्री सिटी प्लान तयार करणं किंवा सिटी लेवलचं टेक्निकल सेल त्या ठिकाणी करणं, या सगळ्या गोष्टींना कालावधी लागू शकतो. परंतु याचबरोबर जर पाहायला गेलं तर टुर्नामेंट त्या ठिकाणी निर्माण झाले. एक लक्षात घ्या, थांबवतो फक्त एक मिनिटं. फक्त आपलं राज्य असं आहे की ज्या राज्याने हे पैसे युटिलाइज केले नाही, इतर सगळ्या भाजपच्या आणि काँग्रेसच्या दोन्ही राज्यांनी ते पैसे युटिलाइज केलेले आहेत आणि 3 वर्ष झालेली आहेत. हे एकमेव आपलं राज्य आहे ज्याने पैसे युटिलाइज केले नाहीत आणि या गरिबाकरता आलेला पैसा आहे. नाही, एक ज्या तऱ्हेनं देशभरामधल्या अनेक राज्यांची ज्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती असेल किंवा त्या ठिकाणची परिस्थिती असेल तशी महाराष्ट्राची तशाच तऱ्हेची असेल अशा तऱ्हेचं म्हणता येणार नाही. आज अन्य योजना ज्या ठिकाणी आहेत, इंदिरा आवास योजना असेल किंवा बीएसयूपी योजना असेल किंवा त्या ठिकाणी इंटिग्रेटेड हाऊसिंग स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, या अंतर्गत प्रचंड प्रमाणामध्ये काम त्या ठिकाणी झालंय, 1000 कोटींचं काम झालंय, हेही त्या ठिकाणी नाकारता येणं शक्य नाही. देवेंद्रजी, मला असं वाटतं की त्या ठिकाणी निश्चितपणे अशा काही गोष्टी असतील की त्या ठिकाणी त्या तांत्रिकदृष्ट्या अशा काही अडचणी निर्माण होऊ शकत असतील, परंतु अनेक ठिकाणी त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न याच मुख्यमंत्री पदाच्या काळात झाला. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट एक सांगण्यात येत आहे की माननीय पृथ्वीराज चव्हाणजींच्या कारकिर्दीमध्ये देश पातळीवरती केंद्र सरकारकडनं जी अभूतपूर्व मदत विविध विषयांवरती आलेली असेल त्याच्या संदर्भामध्ये ती त्या युतीचं शासन असेल किंवा अन्य काळामध्ये देखील तशा तऱ्हेची आली नाही, कारण केंद्र सरकारकडून प्रदीर्घ अनुभव फायदा झालेला आहे. सचिन सावंत, मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्याबद्दल शाबासकी त्या ठिकाणी खरा सवाल आहे की मदत पोहोचली नाही, हाच तर आमचा मुद्दा आहे. तुम्हाला औद्योगिक विकासाचं एक चित्र सांगतो. ऍडव्हान्टेज विदर्भ याच्यामध्ये सवलतीनं वीज मागण्यात आली, तीही आपल्याकडे देता आली नाही, म्हणून ते उद्योग महाराष्ट्रातनं बाहेर चाललेले आहेत. त्याही पेक्षा सुद्धा चाकणमधले ऑटोमोबाईलचे व्यवसाय आहेत, वाहतूक व्यवसायामधले जे त्या ठिकाणी उद्योग आहेत ते सुद्धा महाराष्ट्र सोडून जायची भाषा करतायत. हे सगळं कशाचं लक्षण आहे? एक इन्व्हेस्टर फ्रेंडली एन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे असं तुम्हाला वाटतंय का? महाराष्ट्र एक या ठिकाणची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, कारण एक प्रकारचा अपप्रचार देशभरामध्ये भाजपचे सरकार किंवा गुजरातच्या एखाद्या विकासाचं मॉडेलाचं चित्र दाखवून करण्यात येतोय. या देशामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर कुठे आले असेल, पहिल्या नंबरचे आले असेल, तर 33% देशभरातल्या 100% जर पकडली तर 33% महाराष्ट्रात आलेली आहे. आणि जर गुजरातचं राज्य जे आहे त्याच्यामध्ये 5% इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि तो 7व्या क्रमांकावर आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाचा स्तर या ठिकाणी सॅच्युरेशन लेवलला नियरपर्यंत पोहोचतोय. मुंबई पुणे नाशिकच्या व्यतिरिक्त बाहेर जायला लोकांना तयार नाही, त्या ठिकाणी आपण ऍडव्हान्टेज विदर्भ त्यासाठी घेतला आणि त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज विदर्भाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. आता जर तुम्ही असं म्हणत असाल की त्या ठिकाणी जशा तऱ्हेनं एक डेस्परेटली आमच्याकडे इंडस्ट्री पाहिजे अशा तऱ्हेनं कुठलंही धोरण करून शासनाचा त्याच्यामध्ये फायदा होणार नसेल, लोकांचा फायदा होणार नसेल असं ते राबवावं, तर मला वाटतं महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने करणार नाही. मुद्दा अतिशय बरोबर आहे. आपण सचिन चव्हाण, मुद्दा अतिशय बरोबर आहे. आपण देवेंद्र यांच्याकडे त्याच्यावर उत्तर घेऊया. देवेंद्रजी बोला, विदर्भ तुमचा आहे. पहिली गोष्ट ही सांगायची आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात जे सांगितलं जातं, मुळामध्ये याच्यातली मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट जी आली आहे ती इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी जी इन्व्हेस्टमेंट स्टॉक एक्सचेंजमध्ये केली आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे ही चुकीची इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ही म्हणताय की केवळ 23% इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात असं यांचं म्हणणं आहे. पण जे आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे त्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये अतिशय स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की 11 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये झाली आणि 9 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात झाली, यांच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात ते आलेलं आहे. दुसरी गोष्ट ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये एकही इंडस्ट्री आली नाही, कारण सगळ्या इंडस्ट्रीजनी असं म्हटलं होतं की आजूबाजूच्या 5 राज्यांमध्ये 5.5 रुपयाच्या भावानं त्या ठिकाणी
वीज मिळते आहे आणि तुम्ही 9 रुपयाच्या भावानं देता, आम्ही येऊ शकत नाही. टाटा त्या ठिकाणी आले होते, टाटाने इन्व्हेस्टमेंट केली नाही. सचिन सावंत वेगवेगळे ग्रुप आले, कोणी इन्व्हेस्टमेंट केली? सचिन सावंत वीज महागडी आहे म्हणून लोक जातात आपल्याकडनं. एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या तऱ्हेनं या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये आणि इतर राज्यांच्या संदर्भामध्ये मूलभूत फरक आहे आणि तो भाजपाच्या राज्यांच्या मध्ये मूलभूत फरक आहे. देवेंद्र फडणवीसजींना मी परत करेक्ट करेन की मी त्या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणालो, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टमेंट नाही. आणि जो डेटा सांगतो तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सांगतो, जो महाराष्ट्र देशभरामध्ये नंबर 1 आहे, 33% आहे, दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे आणि 5% देखील त्या ठिकाणी एवढे व्हायब्रंट गुजरात 2003 पासून 2013 पर्यंत करून देखील त्याला काही फायदा झालेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी प्रयत्न करण्यामध्ये नरेंद्र मोदीचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये आम्हाला काही हे वाटण्याचं कारण नाही, ते करू द्या त्यांनी प्रयत्न, गुजरातही वाढला पाहिजे. परंतु खरी परिस्थिती महाराष्ट्राची ही आहे. ज्या तऱ्हेनं विजेचा दरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जर करायचं असेल तर आपण 24 तास त्या ठिकाणी इंडस्ट्रीना वीज देण्याची त्या गॅरंटी देत आहोत आणि अन्य ज्या काही भूमिका आहेत, अन्य त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपण सवलती दिलेल्या आहेत त्या महाराष्ट्रामधल्या लोकांना करण्यासाठी आवश्यकता दिलेल्या आहेत. इंडस्ट्री धोरण देखील अतिशय चांगलं धोरण त्या ठिकाणी आहे. वेळ झाला असं म्हटलं भेटून ज्या तुमच्या पक्षाचे लोक होते हे सांगितलं की हा जो दर आहे आम्हाला परवडत नाही, आम्ही इंडस्ट्री बाहेर नेऊ. आणि सीएमनी देखील आता परवाच्या दिवशी शेवटी हे म्हटलं की हा जो दर आहे हा कमी करावा लागेल कारण इंडस्ट्री सस्टेन होऊ शकत नाही. आणि त्यांनी उपसमिती बनवली. माझं म्हणणं उपसमिती कशाची बनवता? 2 वर्ष इंडस्ट्रीज तुम्हाला सांगतायत ह्या दर आम्हाला परवडत नाही, आता 2 वर्षानंतर तुम्ही उपसमिती त्या ठिकाणी तयार करता. आणि हा जो दर चढा आहे हा का बरं आहे, याचं कारण असं आहे की प्रायव्हेट लोकांनी जे आपले संच बसवले ते संच 5 कोटी पर मेगावॅट खर्च त्यांना आला आणि तुमच्या महाजेनकोला 7.5 कोटी रुपये पर मेगावॅट खर्च आला. प्रायव्हेट लोकांना कोळशाचा लिंकेज नसताना देखील कोळसा परवडतो आणि तुम्हाला 800 रुपयाने कोळसा मिळतो, तो तुम्ही लॅब्स करता आणि फॉरेनचा कोळसा या ठिकाणी विकत घेता. त्यामुळे तुमच्या महाजेनकोचे म्हणजे अडाणी सारखा जो व्यक्ती आहे हा 2.62 रुपयाने वीज देतो आणि तुमचा महाजेनको तुमच्याच जी पारेश कंपनी आहे तिला 5 रुपयाने वीज देते. भ्रष्टाचारामुळे या महाराष्ट्रातले विजेचे दर वाढले, ते 9 रुपयाने वीज घ्यावी लागते, ते दर परवडत नाही. बाजूच्या राज्यामध्ये 5 रुपयाने वीज मिळते म्हणून आम्हाला कमी करून द्या, हे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं. सचिन सावंत यावर तुम्ही उत्तर द्याल पण एका ब्रेक नंतर. अतिशय विजेच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं प्रश्न विचारला जातोय, मला असं वाटतं की त्या ठिकाणी औद्योगिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर त्याला योग्य काय दर असावा हा संदर्भामध्ये निश्चितपणे निर्णय त्या ठिकाणी घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु त्याचा अर्थ हा असा होत नाही की त्या ठिकाणी धोरण त्या दृष्टिकोनातून चुकी आहे की त्या ठिकाणी असा भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी रेट जाडलेला आहे. आज सामान्य माणसाला ज्या तऱ्हेनं विजेचा दर त्या ठिकाणी दिला जातोय की वीज ही फक्त इंडस्ट्रीलाच नव्हे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील लागते, तीच वीज त्या ठिकाणी सामान्य कंझ्युमरला मध्यम वर्गाला लागते, तितक्याच गरीबाला देखील त्या ठिकाणी वीज लागते. आणि हे विजेचे दर ठरवत असताना त्या ठिकाणी कुठलं भूमूक धोरण तुम्हाला घ्यायचं हेही त्या ठिकाणी ठरवलं लागतं. ज्या तऱ्हेनं एकंदरच सबसिडीमध्ये आपण सामान्य माणसाला वीज देतो आणि ती सबसिडी कुठेतरी भरून काढण्याकरता त्या ठिकाणी उद्योगाला हे जर करत असताना उद्योग जर त्या ठिकाणी जात असतील किंवा जाण्याची अशा तऱ्हेची भूमिका घेतील त्या ठिकाणी शासन निश्चितपणे त्याचा विचार करेल. परंतु एकंदरच नकारात्मक भूमिकेमध्ये तुम्हाला वीज जास्त कशासाठी दिली जाते तर तुम्ही हेही सांगितलं. एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर मला तुम्हाला तिघांना बोलतं करायचं आणि तो म्हणजे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी. मला तुम्ही सांगा, राष्ट्रवादीच्या अनेक प्रतापांना चाप लावण्यात या मुख्यमंत्र्यांना यश आलं असं वाटतं की नाही आपल्याला? माझं तर मत असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचे 3 वर्ष हे राष्ट्रवादीशी भानगडी करण्यातच गेले. भानगडीच म्हणजे त्यांना चाप लावा किंवा जे काय करा ते पूर्ण नाही केलं, ते पूर्ण केलं असतं तर क्रेडिट दिलं असतं. उदाहरणादाखल राज्य सहकारी बँकेचं प्रशासक मंडळ RBI ने बरखास्त केल्यानंतर त्यांच्यावर जर त्या ठिकाणी खटले भरले असते, कारवाई केली असती तर मान्य केलं असतं, पण तसं आपल्याला होतं नाही. आता बघा, मुंबईच्या CPचा निर्णय का होत नाही, सिनियर IPS ऑफिसरचा निर्णय का होत नाही? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भानगडीमध्ये, यांच्या भांडणामध्ये, यांच्या कुरघोडीच्या राजकारणात 3 वर्ष निघून गेले. एकही पाथ ब्रेकिंग निर्णय हे मुख्यमंत्री घेऊ शकले नाही कारण त्यांचा अजेंडा हा राष्ट्रवादी होता. अभय देशपांडे, राष्ट्रवादी बरोबरचा संसार हा काही सोपा नसतो याचा अनुभव या आधीच्याही मुख्यमंत्र्यांना. हा घटस्फोटानंतरचा संसार आहे. मला तुम्ही सांगा की या सगळ्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला, एकूणच महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम झाला आणि अंतिमतः महाराष्ट्राला याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली. पण तरीसुद्धा
राष्ट्रवादी नेहमी महाराष्ट्राचा कारभार चालवते जरी मुख्यमंत्री काँग्रेसचा असला असं आता चित्र दिसत नाहीये. मुख्यमंत्री आपली बाजू नक्की लावून धरतायत. मुख्यमंत्र्यांना दोन प्रकारची मला वाटतं इथं आल्यानंतर त्यांच्यासमोर उद्दिष्ट होती. एक होतं त्यांचं पॉलिटिकल टार्गेट. पॉलिटिकल टार्गेटमध्ये त्यांचा स्वाभाविकच त्यांचा मित्रपक्षच होता की राष्ट्रवादीचं ज्या प्रमाणात राष्ट्रवादीने पकड मिळवलेली होती सरकारवर किंवा सरकारमध्ये दोन सरकारं चालत होती ते सगळं संपवणं आणि राष्ट्रवादीला लगाम घालणं त्या मला वाटतं त्या उद्दिष्टात ते चांगल्यापैकी सफल झालेले आहेत. आणि राष्ट्रवादीचे ज्या मर्मस्थळावर त्यांनी नेमकं तेच हेरलं आणि त्याच्यावरच त्यांनी घाव घातले ज्या सिंचन घोटाळ्यातून आपल्याला ते अजूनही सोडायला तयार नाही. सरकारने श्वेतपत्रिका काढून सांगितलं की 5.6% आमचं सिंचन वाढलं आहे तरीही मुख्यमंत्र्यांनी 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं की 0.1 वाढलं आहे म्हणून ते अजूनही ते मुद्दा सोडायला तयार नाही. त्यांचं टार्गेट ते राष्ट्रवादी आहे परंतु लोकाभिमुख निर्णय घेणं किंवा गतिमान प्रशासन या बाबतीत मला वाटतं या मुख्यमंत्र्यांना बिग टिकेट प्रोजेक्ट मार्क देता येणार आणण्यात एक प्रकारे यश आलेलं नाही. सचिन सावंत मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी याबद्दल आपण काय सांगाल? नाही मला असं वाटत नाही. एकंदरच मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सामान्य जनतेला जो दिलासादायक अशा तऱ्हेचं वातावरण निर्मिती झालेली आहे की पारदर्शक व्यवहार झाला पाहिजे, कारभार पारदर्शक झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी कुठेही भ्रष्टाचार होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या पक्षाला गोडी करण्याचा हा मला वाटतं त्याच्याबाबत कुठलाही उद्देश नाही. त्या ठिकाणी या सरकारची प्रतिमा जर चांगली झाली असेल आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जर चांगली झाली असेल जनतेमध्ये झाली असेल त्याचा फायदा दोन्ही पक्षांना मिळणार आहे. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न तिघांना विचारायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला विचारतो सचिन सावंत, जर 2014 विधानसभा निवडणुकात पुन्हा काँग्रेस आलं आणि तुमची आघाडी झाली आणि त्यात जर तुम्हाला सर्वात जास्त असे आमदार तुमचे निवडून आले तर पुन्हा याच मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायची संधी तुम्ही द्याल का? मी एक पक्षाचा सामान्य अतिसामान्य असा कार्यकर्ता आहे. हा निर्णय पक्षाचे आमदार त्या ठिकाणी घेतात आणि त्याच बरोबर हायकमांड त्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेत असतो. बरोबर आहे, तुम्ही याच्यावर स्पष्टपणे उत्तर देणार नाही सचिन सावंत. तुमची अडचण मी समजू शकतो, तुम्हाला अधिक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत नाही कारण प्रतिमा काय आणि वास्तव काय याची आपल्याला जाणीव आहे. म्हणून उदयजी एकच सांगेन, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी जे काम केलेलं आहे ते अभिमानास्पद आहे या दृष्टिकोनातूनच मी सांगू शकेन. 2014 दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेता ठरवायचा आहे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. 14 त्यांचा महाराष्ट्रातला कारभार आणि 9 त्यांचा देशातला कारभार, आता जनता त्यांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ठरवण्याचा विरोधी पक्षनेताच ठरवायचा आहे. अभय देशपांडे, लास्ट वर्ड फ्रॉम यू, आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. नाही, मला वाटतं की नवीन मुख्यमंत्र्यांची निवड आमदार करतात असं सचिन सावंत म्हणाले. आमदार फक्त सर्वाधिकार देतात, महाराष्ट्राची ही प्रथा राहिलेली आहे. आणि दुसरं की 2004 सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकल्यानंतरही त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती. म्हणजे मला वाटतं की या निवडणुकीची सगळी गणितं लोकसभा निवडणुकीत काय निकाल होतात आणि तिकडे केंद्रात काय घडतं त्याच्यावर ठरतील आणि त्यानंतरच इथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होणार की काँग्रेसचा होणार की युतीचा होणार हे ठरेल. प्रेक्षक, आज 3 मुख्यमंत्र्यांच्या कारभारात झाली. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला इकडे आले त्यावेळेला एक प्रकारचं आश्चर्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं कारण दिल्लीत काम करणारा हा माणूस आज इकडे आला होता. इथल्या नोकरशाहीची माहिती नव्हती, इथल्या प्रशासनाची त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. परंतु या 3 एक गोष्टीचं श्रेय मात्र मुख्यमंत्र्यांना निश्चित द्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर जरी टीका झाली असली तरी कोणताही निर्णय हा त्यांनी घिसाड अत्यंत घाईघाईनं घेतलेला आहे अशा प्रकारचा कोणताही दावा त्यांच्यावर अशावरचा कोणताही आरोप त्यांच्यावर आपल्याला करता येणार नाही. त्याचबरोबर मोठे मोठे प्रोजेक्ट जे यायला पाहिजे होते ते आलेले नाहीत आणि जे प्रोजेक्ट मोठे चालू होते त्यांच्या दिरंगाई मात्र निश्चित झाली. जाताना शेवटी मला असं म्हणावं असं वाटतं की मुख्यमंत्री हे ज्या कराडमधून आलेले आहेत त्या कराडमध्ये कृष्णामाई वाहते. आपल्याकडे 1967 एक चित्रपट आला होता, त्या चित्रपटाचं नाव होतं संत वाहते कृष्णामाई. गदी माळगुळकरांचं त्यात गीत होतं आणि सुधीर फडक्यांनी त्याला आवाज दिला होता. दत्ता डावजेकरांचं संगीत होतं, त्याचे शब्द असे होते संत वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. मुख्यमंत्री साहेब किंवा त्यांचे कर्मचारी जर हा कार्यक्रम बघत असतील तर महाराष्ट्रातली जनता त्यांना सांगते जरा कृष्णामाई आता जोरात धाव द्या आणि तीरावरच्या सुखदुःखांची अधिक तीव्रतेनं त्यांना जाणीव होऊ द्या.
याच करता हा कार्यक्रम केला होता. मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षाची जी कारकीर्द होती त्याचा लेखाजोखा आपण मांडला. यानंतर ताज्या बातम्यांचं जरी पाहत राहा Zee 24 तास. तिघा मान्यवरांचे आभार. एक पाऊल पुढे. Zee 24 तास एक पाऊल पुढे.